सला विनंती करतोय जास्त वेळ घेऊन एका लवकर त्या तुमच्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या पूर्ण करा जेणेकरून आपण क्रिकेटला सुरुवात करू शकतो या स्पर्धेनं अनेक अनेक नामांकित क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळत आहेत वेगवेगळ्या परिसरातील अतिशय दर्जेदार क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कदाचित नमोचषक दोन हजार चोवीसचं आयोजन कशासाठी तर निश्चितच याच गोष्टी आमच्या क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक मान्यवर अनेक चांगले खेळाडू अतिशय शिस्तबद्ध आयोजन आणि निश्चितच भरपूर क्विक टाइम मध्ये केलेलं या स्पर्धेचं नियोजन ही खासियत आहे नमोचषक दोन हजार चोवीस ची सन्मान्य रामशेठ ठाकूर साहेब आणि श्रीराम फाउंडेशनच्या वतीनं या एकूण स्पर्धेचं आयोजन एका बाजूला रोशन आणि प्रज्ञेशन अतिशय चांगलं काम केलंय आणि त्यांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून आपण बघतोय आमचे सगळे मान्यवर हितचिंतक आणि निश्चितच भारतीय जनता पक्षाचे अनेक नामांकित नेते मंडळे यांनी देखील या स्पर्धेला आपले शुभ आशीर्वाद दाखवलेत चला मॅच ऑन प्लीज विनंती करतोय अयुब शेख प्लीज लक्ष घाला घरचं मैदान आहे मात्र आज आपण बघतोय भिवंडी परिसरातील एक नामांकित संघ मैदानाच्या आतमध्ये दिसतोय स्ट्राईकेंड एंडला बॅटर आपण पाहू शकता कुलदीपला तर नॉन स्ट्राईकेंड एंडला विजेंद्र आहे या मैदानावर त्याच्या स्वीट मेमरीज आहेत त्यामुळे निश्चितच मागच्या स्पर्धेत ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केलंय ती बॅटिंग या स्पर्धेत कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न करेल लखन जाधव सुटलाय पहिला चेंडू उठा द ग्राउंड यशांच्या पाठीमागे आपण मोहम्मद यांना पाहू शकणार नाही नाहीत कारण राजू दादा यांना तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहू शकता एकदा एका दावेने सुरुवात होते ती म्हणजे थी, राधाई स्मृती जय काप्रोबा वेहळे या थी, टीम ची थी, नाव मोठा आहे कारण निश्चितच आपण बघतोय त्याच्या जर्सीवर राधा द्वारकानाथ पाडेल यांच्या एकूणच स्टार्टअपला डिलेवरी यावेळेला हा जबरदस्त फटका टायमिंग जबरदस्त आणि आलाय इथे विजेंद्रच्या बॅट मधून खणखणीत कन, षटकार नमो षटकार विजेंद्र शॉर्ट साडीव्हरी आहे या वेळेला काय टाइमिंग आहे काय प्लेसमेंट प्लेसमेंटसुरत क्या वाद आहे जस्ट लाईक वाव चार धावा विजेंद्र आपला फॉर्म या मैदानावरचा कंटिन्यू करतोय मागच्या दोन चेंडू दहा धावा आलेत याचा कारण विजेंद्र चा क्लास काय जबरदस्त युवराज सिंग स्टाइल मध्ये या फटक्याला के एक्झिक्यूट केलंय अगोदर जर बघितलं तर एक फ्लातून ग्लान्सचा फटका पाहिलात आणि त्यानंतर आता एक सुपरकॅट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून वाट ए शॉर्ट धीरज शाह फॅमिली यांचं देखील आगमन झालंय त्यांचं देखील मनसावर आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय वेलकम मान्यवरांचं स्वागत मात्र ज्या पद्धतीने डाऊन क्लासिक ड्राईव्ह पाहायला मिळतोय एक धाव पूर्ण होईल अयूब शेख चेंडू उचल्यापर्यंत एकच धाव चांगलं प्लेसमेंट चांगलं प्लेसमेंट अग्रेशन दाखवा मित्रांनो मात्र थोडस तुम्हाला थांबवेन मी कारण ज्या पद्धतीने बॅटिंग होते आहे एकच सांगेन आमच्या प्रेक्षकांना एन्जॉय करा ही बॅट्समनशिप तर पहिल्या षटकात आतापर्यंत धाव संख्या बारा फलकावर बार। विजेंद्र वैयक्तिकरित्या अकरा धावा नावाद, कुलदीप वैयक्तिकरित्या एक दाव नावाद, गणेश शिंगे साहेबांचं आगमन वेलकम साहेब आपलं स्वागत आहे मनसावर यावेळा अजून एक धाव मिळेल जरूर मिळेल एकाच दावावर समाधान मिळावं लागेल राम ठाकूर साहेबांचे जवळचे मित्र गणेश शिंगे साहेब इथे उपस्थित होत आहेत आणि निश्चितच त्यांच्याकडून देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा येतील नो डाऊट पॉवर प्लेचं षटक आहे पॉवर पेचं षटक आहे चार षटकांचा हा सामना आहे एका बाजूला टीम वेळ आहे म्हणजे निश्चितच आपण बघतोय भिवंडी परिसर तर दुसऱ्या बाजूला या ठाणा बेल्ट मधील एक दिग्गज संघ प्रिन्स सिलेवन कासार वडवली चांगले चेहरे तुम्हाला बघायला मिळतील आणि प्लेट वॉच न डिलिव्हरी आहे अपील नाही आहे अपील नाही आहे राजू दादांनी अपील केलंय मात्र इथे आपण बघतोय एक धाव पूर्ण केले लेखबाईचा इशारा षटक येथे संपलंय या लेखबाईने संघाची धावसंख्या संख्या चौदा वर जाऊन पोहोचले पहिल्या षटकात आले ती चौदा दावा एस डी स्पोर्ट्स केवणी देवे संघ उपस्थित झालाय का एस डी स्पोर्ट्स केवणी दिवे संघ उपस्थित झाला असेल लगेच तर लगेच कळवा त्यानंतर मेगा इलेव्हन बागबेड या संघाला देखील कॉल देतोय लक्षात घ्या इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस क्लिअर करणार आहोत दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय तर पहिले षटक संपलंय पावर पेच्या या षटकामध्ये आले तब्बल चौदा दहावा एक बाद नाहीये क्लास सुरुवात तिथे कुलदीपची क्लास सुरुवात विजेंद्रची क्लासिक क्लासिक बॅटिंग पाहायला मिळेल मागच्या स्पर्धेमध्ये या एकूणच मैदानावर निश्चितच हाफ सेंचुरी क्लिअर केली होती ती म्हणजे त्यामुळे की त्याच्याकडे स्वीट मेमरीज आहेत मात्र क्लास क्लास वरच्या दर्जाचा होता ज्या पद्धतीने दोन फटके आपल्याला पाहायला मिळालेत त्यामुळे या मॅच मध्ये तुम्हाला कडवी झुंज पाहायला भेटेल कारण एका बाजूला आपण बघतोय जर वेळ टीम कडे विजेंद्र आहे तर दुसऱ्या बाजूला प्रिन्स एल्वन कासार वडवलीकडे त्यांचा बायकरमॅन म्हणजे अयुब शेख आहे कोणाची मार्कवर आता येतोय अयुब शेख या एकूणच मालिकेत अजून एक प्रेक्षणीय सामना तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे शेवटच्या दिवशी म्हणजे शेवटच्या रात्री पाच तारखेला सोमवारची रात्र मित्रांनो मुंब्रा वर्सेस ठाणे ग्रामीण या दोन संघादरम्यानचा दरम्यानचा सामना तुम्ही एन्जॉय करणार आहात एका बाजूला जावेद कुरेशी दुसऱ्या बाजूला अय्युब शेख चांगला चांगला सामना पाहायला मिळेल एन्जॉय करा नमो चषक दोन हजार चोवीस लफुलटास डिलिव्हरी ऑन साईड ला चेंडू उडवलाय मोहम्मद भरपूर बेगाने येतोय गोड फेल्डिंग भरपूर कमी वेळामध्ये आपण बघतो मोहम्मदला डीप मध्ये उभा असताना जबरदस्त आकर्षक खेळाडू आहे मला अजूनही तो सामना आठवतोय मैदान होतं घोडबंदरचं सा, अंतिम सामना अठरा धावांची गरज दोन षटकामध्ये तीन चेंडू मध्ये त्याने सामना संपवला हो होता कुलदीपसाठी थोडस वेगळं नक्कीच प्लॅनिंग आहे डावोज व कॉम्बिनेशन आहे वारंवार क्षेत्रक्षण सजवावं लागेल मात्र वेळेकडे लक्ष द्यावं लागेल टेनिस बॉल क्रिकेटची मला वाटतं एकच शोकांदी काय की वेळेवर सामने होत नाहीत मात्र तरी देखील एवढं मोठं व्यासपीठ एवढा मोठा गोतावळा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोठ मोठ्या रकमेची प्राईज मनी रिस्पेक्ट द्यायला लागेल क्रिकेटपटू आज जर बघितलं तर निश्चितच चांगली कमाई करतायत मात्र कुठेतरी रिस्पेक्ट गोष्टीकडे लक्ष द्यावा लागेल लव फुल्टिलिव्हरी आहे इथे धाव जरूर मिळेल प्लेसमेंट चांगली आहे थोडस फंबल थोडस फंबल आणि लगेच दुसरी धाव कमिटमेंट चांगली होती कॉलिंग चांगलं होतं कारण हे मैदान जरी घरचं असलं तरी काही असे डिफ्लेक्शन पॉईंट आहेत या मैदानावर दिसताना जर बघितलं तुम्ही जर आता जी टी सी लाईव्हला जर पाहत असाल तर अतिशय सुंदर मैदान तुम्हाला दिसतंय थटियार सर्कलमध्ये जी ई डी लाईट ऑन आहे ती देखील अप्रतिम दिसते जी टी सी लाईव्हच्या माध्यमातून त्यामुळे लवकरात लवकर जे आमचे नवीन प्रेक्षक आहेत त्यांच्या माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जी टी सी लाईव्ह मार्फत कवरेज केलेले अनेक सामने तुम्ही पाहू शकता शार्टप्लॅन डिलिव्हरी थोडासा चेंडू खाली राहिला आहे टिपिकल अयुब शेख डिलिव्हरी इथे पाहायला मिळतीय हा चेंडू इथे निर्धाव जातोय कम बॅक कम बॅक पहिल्या षटकात तब्बल पॉवर प्ले मध्ये चौदा धावा जमवणारा संघ आणि हे दोन्ही बॅटर या षटकात थोडीशी शांत राहिलेत याचं कारण दिशान टप्पावर गोलंदाजी आहे नेक्स्ट बॉल वर पिच केलाय यावला ड्राईव्ह चांगला आहे मात्र जास्त धावा मिळणार नाहीयेत क्षेत्रक्षकता तैनात आहे थ्रो देखील जर बघितला तर चांगला होता नो no डाउट मात्र बॅकअप चांगला आहे तिकडे सायल मार्फत एकोणीस दावा एक पार्टनरशिप चार षटकांच्या सामन्यामध्ये एकोणीस धावांची पार्टनरशिप अतिशय चांगली पार्टनरशिप म्हणावी लागेल कारण एक तर तुमचं ज्यावेळा आता फाउंडेशन निर्माण झालंय आता तुम्हाला फक्त वरचे मजले आणि त्याहून मोठे मोठे मजले रचावे लागतील आणि ते धावांचे बघूया किती मोठा मनोरा रचला जाईल शॉर्ट ऑफ डिलिव्हरी मिस टाइम स्ट्रोक किती धावा मिळतील हा प्रश्न राजू दादा भरपूर वेगानं तिथे गेलेत काही संघ बघायला मिळतोय प्रिन्स इलेव्हन कासार वडवलीचा या संघाच जर एक एव्हरेज एज जर बघितलं तर निश्चितच ते जवळजवळ सत्तावीसच्या घरात असेल कारण पंधरा वर्षाचा खेळाडू देखील दिसतोय त्रेपन्न वर्षाचे खेळाडू देखील दिसतायत वाव वा तसेच बरेच खेळाडू आहेत जे सदोतीस चाळीस त्याच्यानंतर निश्चितच आपण बघतोय बत्तीस तीस असे दिसतायत त्यामुळे एक वेगळा संघ आहे प्रिन्स सेलमन का सरवडवले मात्र सिद्धू कडे लक्ष आहे सिद्धूच्या हातात चेंडू देणार का विचार करावा लागेल कारण प्रत्येक सामना इथे महत्वाचा आहे क्लीन बोल्ड वॉटर डिलेवरी यॉर्कर बुंदा चेंडू आणि यशच्या उद्वस्त एक्झॅक्टली ते विजेंद्र काय चुकलंय देव जाणे मात्र हा फटका खेळताना कदाचित त्यांनी फ्लिक करण्याचा विचार केला मात्र चेंडूचा वेग आणि एकूणच त्या चेंडूचा दर्जा एक्सक्सिड होता आणि ते परतावा लागेल ते म्हणजे विजेंद्र विजेंद्रला एक जबरदस्त बॅटर निश्चितच पॅवलन बॉक्स मध्ये पहिला मोठा धक्का टीम वेळलेला विकेट बॅटर निलेश मैदानाच्या हातमध्ये उतरलाय जबरदस्त कामगिरी इथे अयुब शेखची ज्या गड्याची गरज होती तो बा झालाय विजेंद्र रंगात आलाय असं दिसत होत मात्र हा चेंडू जवळ जवळ अनप्लेबल डिलेवरी होती थोडस फुटवर्क मी म्हणेन कारण टायमिंग नव्हतं जवळ जवळ एका एक सेकंदापेक्षाही कमी वेळामध्ये चेंडू अयुबच्या हातातून सरळ यष्ट्यांवर गेलाय त्यामुळे भरपूर डिसिजन घ्यायचं होतं तिकडे विजेंद्रला हा चेंडू ते पॅडल शिफ्ट करू शकले असते किंवा चांगल्या पद्धतीने आपला उजवा पाय पुढे करू शकले मात्र द्विधा मनस्थिती होती आणि चेंडू बरोबर होता डिलिव्हरी बाय बायुब शेख या एकूणच गड्याच्या बाद होण्याने जी पार्टनरशिप सुरू होत होती तिला ब्रेक मिळालाय ब्रेक थ्रू मिळालाय आणि या ब्रेक थ्रू ने निश्चितच चांगलं काम केलंय षटक संपलेले दोन धाव संख्या वीस सरासरीकडे लक्ष घालूया सरासरी दहा पहिल्या षटकात चौदा दबा होत्या या षटकात आलेत फक्त सहा धावा गुड बाय बायुब शेख सुंदर यादव नवीन गोलंदाज लट्सी इथे कसा अप्रोच असेल तो म्हणजे निलेश कुलदीपला देखील आपल्या बाया सरसावाव्या लागतील कारण ज्या पद्धतीने इथे विजेंद्र बाद झालाय त्यामुळे निश्चितच या सामन्याला आता वेगळी कलाटणी असेल दोन्ही संघाला पूर्ण कल्पना आहे ड्राइव्ह केलाय चांगला फटका इथे पाहायला मिळतोय थोडस फंबल पुन्हा एकदा थोडस फंबल एक्सपिरियन्स कमी आहे आणि तिसऱ्या दहावीसाठी इथे कदाचित आलेत येस आलेत गुड क्रिकेट बाय बेहल तुम्ही जर इथे एकूणच या सामन्यातील लक्ष केंद्रित करत नसाल तर आमचं लक्ष आहे ये हे क्रिकेट चान्स दोघे तो येन्स हम लेंगे जरूर जिथे फक्त एक दहा होती तिथे दोन अधिक दावा म्हणजेच काय कुठलीही दिवाळी नाही कुठलीही थर्टी फर्स्ट नाही मात्र आज दोन तारीख आहे पगार थोडासा जास्त व्हायला हरकत नाही या दोन अधिक दावा या दोन अधिक धावसंख्येने संघाची धावसंख्या आता तेवीस वर जाऊन पोहोचले याची षटकाची सुरुवात थोडीशी वेगळी होती कुलदीपच्या खात्यात या दावा न्यू बॅटर निलेश पहिल्यांदा जाईल ओ ए शॉट स्ट्रोक आणि हा दबंग षटकार गुड शॉट सुपर बॅटिंग हा चेंडू ओव्हर पिच होता कदाचित तिथे गोलंदाज थोडस लक्ष विचलित झालं असेल कारण ज्या चेंडूवर एकच जाव होती आणि त्यावर तीन दावा गेल्या त्यानंतर कुठेतरी गुड फ्रेम ऑफ माइंड मध्ये तो दिसत नाहीये षटकार आलाय पुन्हा एकदा इथे विजेंद्र बाद झालाय म्हणून मात्र मी सुद्धा विजेंद्रला लगेच टाळी देऊन मैदानाच्या आतमध्ये दे गेलोय याला म्हणतात अफलातून क्रिकेट चार षटकांचा सा सामना आहे लॉटरी गेम आहे टेनिस बॉल क्रिकेट किती बदलले बघा प्रति षटकामागे अगोदर जर म्हटलं तर आठ डावा किंवा नऊ दवा किंवा दहा धावा ही सरासरी चांगली म्हणली जायची मात्र आता तसं नाही आहे मित्रांनो चेंडूमध्ये जी क्रांती झाली टेनिसचा बॉल आला त्यानंतर वेगवेगळ्या कंपनीज आता फॉर्म झालेत गुड शॉटचे हेवी ड्युटीचे बॉल यूज केले जात आहेत गेल्या गेल्या बॅटर चेंडू चेक करतायत आणि नक्कीच आपल्या वेगवेगळ्या बॅटने त्यावर आघात करण्यासाठी रेडी असतात ऍज अ बॉलर म्हणून तुम्हाला काय करायचंय तर चेंडू बॅट पासून दूर आहे मात्र ती चूक इथे गोलंदाजीने केलंय ती म्हणजे सुंदर न पहिल्या चेंडूवर तीन दावा दुसऱ्या चेंडूवर षटकार तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार सुपर पॉवर हिटिंग बाय निलेश आतापर्यंत दोन चेंडू दोन षटकार निलेश पाडेल अफला दोन बॅटिंग करतायत आणि प्रेक्षकांच्या प्रेक्षकांच्या नजरेत भरलंय येणार का तिसरा षटकार या लाईन खराब आहे थोडस आपली लाईन वेगळी करण्याचा प्रयत्नात इथे अवांतर चेंडू हाताळलाय दबाव आहे धावसंख्येकडे लक्ष घालूया धावसंख्या छत्तीस वर हनुमान उडी घेते जय श्रीराम क्लासिक क्लासिक एनकाउंटर पाहायला मिळेल जेवढी धावसंख्या मोठी तेवढे कासार वडवलीचे खेळाडू देखील चारच्या पोताना दिसतील मिस टाइम स्ट्रोक आहे हा जेल होनार का। येस होनार, जेल होणार का आणि निश्चितच इथे काटा काढलाय या चेंडूवर षटकारासाठी पारितोषिक आलं होतं मात्र तिसरा षटकार तुम्हाला का बघायचंय दोन त्यांनी मारले ते अतिशय चांगले होते आशिष पाडेल यांच्या मार्फत हजार रुपये आले होते मात्र तो षटकार बसला नाहीये मात्र इथे परतावा लागते निलेश पाटील ला। धक्का बसलाय मात्र काय खेळी काय कॅमिओ खेळलाय तो म्हणजे निलेश न गुड बॅडिंग एवढंच म्हणेन मी अतिशय चांगले बॅटिंग दाखवली आहे मात्र या मालिकेत एक गोष्ट आम्ही बघितलंय रामशेठ ठाकूर यांचा मित्रपरिवार एक मोठा मित्रपरिवार आहे त्यानंतर जर विचार केला तर रोशनचा एक वेगळा मित्रपरिवार आणि दुसऱ्या बाजूला प्रज्ञेशचा एक वेगळा मित्रपरिवार आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे निश्चितच या स्पर्धेची ऍडव्हर्टिजमेंट त्यानंतर निश्चितच या स्पर्धेला वेगवेगळ्या ठिकाणी कसं नेता येईल यासाठी जी टी सी चे प्रयत्न अनेक अनेक माध्यमातून एक वेगळी स्पर्धा नमो चषक दोन हजार चोवीस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय अनिकेत पुन्हा एकदा सुंदर यादव फुलटॉस डिलेवरी आहे चुकीचा चेंडू आहे आणि चुकीला माफी नाहीये हे कुणीतरी सांगितलंय आलाय दमदार या षटकातील तिसरा फुलटॉस डिलेवरी होती त्याचा योग्य वापर तिथे बॅटरने केलाय षटकान संघाची संख्या जर बघितली तर वर जाऊन पोहोचलाय फोर्टी टू हे तिसरं षटक सुरू आहे पण एकदा लो फुलटास डिलेवरी आहे ऑन टर्न ड्यूटन केलाय आयुष एक ऍक्टिव्ह होतोय मिळेल फक्त एक जाव फोर्टी थ्री भरपूर महागडे षटक कारण दोन षटकानंतर संख्या होती ती म्हणजे वीस आणि या षटकात तब्बल तेवीस जावांचा चोप बसलाय सुंदर यादवला प्रिन्सेल वन कासार वड़वली वर्सेस राधाई स्मृती जय काफ्रोबा वेहेळे भिवंडी परिसरातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे या दोन संघातील ही लढत आता जबरदस्त रंगात आले आहे का रंगात येणार नाही कारण प्राईम टाईम आहे प्रेक्षकांची संख्या वाढली आहे आणि प्रेक्षकांना देखील तेच सवय नमो चषकामध्ये त्यांना थरार बघायला आवडेल आणि तो थरार या मॅच मध्ये बघा ज्या पद्धतीने आता तेवीस जावा आलेत प्रिन्स इलेव्हनच्या गोटामध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण आहे कारण कदाचित प्रिन्स इलेव्हनचे जे पाठीराखे आहेत त्यांचं बीपी पी थोडंसं वाढलं असेल मात्र टेन्शन घेऊ नये का मित्रांनो थंडी अतिशय चांगले आहे थोडस हात घासा लगेच प्रेशर डाऊन येईल चला चला डोंट वेस्ट टाइम डोंट वेस्ट टाइम प्रत्येकाची वेळ महत्वाची आहे मित्रांनो लक्षात घ्या अजून बरेच सामने आपल्याला थ्रू आउट या स्पर्धेमध्ये खेळवायचे बाकी आहेत आतापर्यंत दोन रात्री झालेल्या आहेत ही तिसरी रात्र आहे पाच तारखेला शेवटची आणि अंतिम रात्र या एकूणच नमोचषक चषक दोन हजार चोवीस ची एन्जॉय करूया आपण क्रिकेट अनिकेत स्ट्राईक खेळला नॉन स्ट्राईक खेळला आपण कुलदीप यांना पाहू शकता सुशांत मुकादम येतोय कोणती मार्कवर आज प्रिन्स इलेव्हन चा संघ वेगळ्या प्लॅनिंग ने उतरलाय चौथ्या षटकासाठी सुशांत मुकादम एक्सपिरियन्स तो कशा काय पद्धतीने युज करतोय पण अजून किती धावा मला अपेक्षित आहेत अजून पंधरा धावा पंधरा धावा जर आल्या तर ही मॅच कडायक होणार एस डी स्पोर्ट्स केवणी दिवे संघ आला आय थिंक राईट तसेच मेघा इलेव्हन वाघबीळ यांना देखील कॉल देतोय एक दाव एक धाव इथे मिळेल एज लागली होती आणि एक धाव जरूर मिळेल दाव, दाव संख्या चव्वेचाळीस चला नेक्स्ट मॅच साठी पुन्हा एकदा कॉल देतोय मेघा इलेव्हन वाघबीळ आणि एस डी स्पोर्ट्स केवणी दिवे दोन्ही संघ इथे उपस्थित आहेत अशी माहिती मिळते थँक्यू व्हेरी मच इनिंग आपण टॉस कवर करणार आहोत लक्षात घ्या चार चार षटकांचे सामने आज अभावी या गोष्टी आम्ही करतोय यावेळेला स्लो डिलिव्हरी काय चेंज ऑफ पेस होता फ्लाईट चा अतिशय चांगला वापर केला जातोय याला म्हणतात एक्सपिरियन्स सुशांत मुकादम आपला ब्रेन युज करतोय टेनिस बॉल क्रिकेट मध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत त्या तुम्ही शिकू शकता समोरच्या बॅटरला कसं अडकवायचं बरेच गोलंदाज विकेट घेण्यासाठी जातात मात्र काही असे गोलंदाज आहेत फक्त आणि फक्त बीट करण्यासाठी गोलंदाजी करतात त्यातलंच एक नाव सुशांत मुकादम लेग ब्रेक डिलिव्हरी आहे मिस टाइम स्ट्रोक आहे हा जेल होणार का नाही जेल सुटलाय सुंदर यादव आज आय थिंक त्याच्या ब्रेन मध्ये काहीतरी केमिकल लोचा सुरू आहे मग अशी गोलंदाजी करताना देखील काही चुकीचे चेंडू त्यांनी हाताळले होते आणि आता क्षेत्र यावेळेला हा चेंडू थोडासा हातभर वळालाय थँक्यू यू मच चंपार पण देखील दाखवलंय की कि किती हातभर वळालाय चेंडू आवांतर दाव धाव संख्या पुढे सरकेल सत्तेचाळीस फॉर्टी सेवन डिलिव्हरी आहे सुंदर पुन्हा एकदा सक्रिय आहे मात्र त्याला बीट करून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मेड्युकेट झोन मध्ये एक धाव कंप्लीट दुसरी धाव देखील कम्प्लीट बॅकअप करतोय या पंधरा वर्षाच्या खेळाडूसाठी पुढचा काळ सिद्धूचा असेल आणि काय प्रमोशन आहे बघा एखाद्या टॅलेंटची जोपासणी तुम्ही लवकर केली पाहिजेत हो या वेळेला हवेत हवेत आहे सिद्धू प्रयत्न चांगला होता प्रयत्न चांगला होता मात्र ऍट द आपण बघतोय इथे जवळ जवळ त्यांनी एक धाव वाचवलंय वेल डन वेल डन सिद्धू इथे फळंदाजाला परतावा लागेल कुलदीपला परतावा लागेल एकच धाव संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे पन्नास धावा वेल डन वेल डन टीम वेळ पन्नास धावा त्याच्या जा पूर्ण झाल्यात मात्र या सामन्यामध्ये एक अतिशय चांगलं लक्ष आता निर्माण झालंय ही गोष्ट आपण म्हणू शकतो नेक्स्ट बॅटर चला लवकर मैदानाच्या आतमध्ये कासार वडवली वर्सेस राधाई स्मृती काफ्रोबा वेळे हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आतापर्यंत धाव संख्या झाली ती म्हणजे पन्नास गडी बाद झाले ते ती म्हणजे तीन खुलती होऊन परतलाय काही धावा त्याच्या बॅट मधून पाहू शकलोय मात्र मोटा फटका दसून आला नहीं है न्यू बैटर बॉबी उतरला मात्र का ही चेंडू या षटक आई थिंक एक चेंडू शिलक है लेट्स सी कि दावा ऐड ऑन होतील, आज या चषका मधे तुम्हारा दाखवा है कि हम में है दम सुशांत शॉर्ट टॉप डिलिव्हरी आहे हा चेंडू जवळजवळ अर्ध्या पिच मध्ये पिच केला होता अयुब शेख हा झेल एक्झॅक्टली कुणाचा होता यावर चर्चा होईल मात्र ज्या पद्धतीने अयुब ने शेवटी कॉल दिलाय आणि लखनला त्याला प्रतिसाद दिलाय ती अतिशय चांगली गोष्ट मात्र इथे विकेट मिळते धावसंख्या थांबते ती म्हणजे एक्झॅक्टली पन्नास वर आणि एक्कावन्न धावांचं लक्ष असेल ते म्हणजे विजया साडी फिफ्टी वन टू वेन प्रेक्षकांचा नजर आहे या सामन्याकडे चार षटकांचा सामना कडे लक्ष घातलं तर जवळजवळ जवळ साडे प्रति धावा मागे आहेत त्यामुळे या धावसंख्या करण्यासाठी प्रिन्स इलेव्हन कासार वळवली संघाला देखील झगडावा लागेल थोड्याच वेळात इनिंग दुसरी बाजू आपल्याला ऐकायला मिळेल या ऐकूया निश्चितच शहजाद शेख यांना थँक्यू सन्मान्य अभयजी मुकादम यांच्या मार्फत सिद्धू साठी एक पार्टेशिक आलंय शंभर रुपयाचा थँक्यू व्हेरी मच अभयजी मुकादम यांच्या मार्फत हे पार्टेशिक आलंय सिद्धूने ते सामना संपल्यानंतर लगेच घेऊन जायचंय कारण लक्षात घ्या एवढ्या मोठ्या मध्ये या एकूणच लहानग्याला अतिशय चांगला सपोर्ट प्रिन्सन कासार वडवली संघाने दिलाय वेळ सिद्धू अतिशय चांगली कामगिरी मॅन चला टीम एस डी स्पोर्ट्स केवणी दिवे आणि मेगा स्पोर्ट्स वाघबी कॅप्टन या प्लीज दोन्ही कर्णधार आलेले आहेत सन्मान रामशेठ ठाकूर सुद्धा तिथे उपस्थित आहेत आणि आदेशला विनंती करतोय प्रोसिड करायचं आहे धन्यवाद सर दोन्ही टीम कॅप्टन इथे उपस्थित आहेत सन्माननीय जयसिंग ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते ही नाणेफिकी इथे होत असताना पाहायला मिळते दोन्ही टीम कॅप्टन इथे उपस्थित आहेत नाण्याची ओळख इथे करून दिलेली आहे एका बाजूला श्रीराम फाउंडेशन दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी एक कॉल द्यायचा आहे कॉल कोण देईल एस डी स्पोर्ट्स केवणी दिव्य संघाचा कर्णधाराने कॉल दिलेला आहे नाणेफिकी जिंकली मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन व्हायचं व्हायचंय नाणेफिकी जिंकली प्रथम निर्णय काय असेल क्षेत्ररक्षण या स्पर्धेमध्ये खेळत आता मात्र तुम्ही खेळताना पाहायला मिळणार आहे तुमचा संघ तर या आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल आयोजन खूपच चांगलं आहे जेवढं कौतुक करू तेवढा कमीच आहे धन्यवाद मी जास्त वेळ घेणार नाही कारण सामना सुरू आहे दोन्ही संघांना भरपूर शुभेच्छा दादा नाणेफिकी जिंकली टीम वाघबिल संघाने आणि प्रथम निर्णय घेतला आहे तो म्हणजे शत्रक्षण करण्याचा ओवर टू कॉमेंट्री बॉक्स कुमार दादा भोईर यांचं देखील लग्म पाहायला मिळते त्यांचं देखील मनापूर्वक हार्दिक स्वागत विनंती करेन दादा भोईर आपण मुख्य व्यासपीठावरती होऊन पण न पाहिजे थँक्यू सो मच आदेश लक्ष एकावन रन शुभ आंकड़ा हमारे हिंदुस्तान में माना जाता है इक्कावन कोई भी शुभ कार्य करना होता है तो हम इक्यावन से ही शुरुआत करते हैं यानी फिफ्टी वन से ही शुरुआत करते हैं अब ये इक्यावन रन का आंकड़ा पार करना है प्रिंस इलेवन का सर वडवली को बैटिंग लाइनअप काफी स्ट्रांग है प्रिंस इलेवन के पास में बैटिंग लाइनअप की अगर बात करें तो बहुत ही बढ़िया बैटिंग लाइनअप चलिए स्टार्ट द मैच टाइमर यहां पर ऑन होता हुआ 20 मिनट में आपको चार ओवर और 15 मिनट में तीन ओवर ये नियम है इस प्रतियोगिता का आए हुए सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है इसके बाद का मुकाबला आप देखेंगे दो बिग फाइट मैचेस एक तरफ है मेगा 11 वाकबिल तो एक तरफ है एसडी स्पोर्ट्स क्यों इससे पहले की चैंपियन क्या बात है सदू पाटिल क्या बोलते तो सदू बेस है फर्स्ट क्लास है फाइनल मार लिया है और क्या नाचा था सिद्धू सधु ने क्या डांस किया था वीडियो क्लिप अभी भी है चलिए स्टार्ट द मैच मैच को ऑन करना है दोनों ही सलामी बल्लेबाज विक्टो के बीच एक तरफ की कमान संभालेंगे लखन तो एक तरफ अयुब शेख स्टार ऑफ कासर वडोली प्राउड ऑफ कासर सर वोली पहली गेंदी से रखा था ब्यूटीफुल डिलीवरी बहुत अच्छी गेंद थी टप्पा खाने के बाद लकी जगह से स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे थे गेंद और बल्ले का संपर्क नहीं गेंद रही इस वक्त डॉट के रूप में दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी अच्छी गेंद थी अच्छे टप्पे की गेंद थी और ये रही इस वक्त डॉट डिलीवरी डॉट डिलीवरी के साथ शुरुआत की है गेंदबाज बॉबी ने बॉबी की अगली गेंद फ्रंट फुट पर निकलकर बिग हिट करने की कोशिश मिस टाइमिंग गेंद हवा में है वन बाउंस आउट ऑफ द के लिए चौके के साथ की है लकी ने शुरुआत लकी ने किया है आगाज इस चौके के साथ आज के दिन काफी बड़ी बड़ी टीमें आपको परफॉर्मेंस करती हुई नजर आएंगी ट्रिपल ए टाइटन मुमरा वर्सेस धान्यू इलेवन धान्यू के बीच में आपको लास्ट मैच जरूर देखने मिलेगा नेक्स्ट बॉल एक और बड़ा हिट करारा प्रहार गेंद हवा में है और ये अत्याचार गेंद गई है डीप बाउंड्री के पार ये आता हुआ दर्जेदार खनखणित शटकार चेरन टाइमिंग सो के गेंद हवा में है ये खूबसूरत कैच विकेट का हुआ है पतंग अरे हो दादा पण आता कुठे मॅच केला गेलेला मग तिथे चलिए बड़ा विकेट गिरा है लक्की जैसे खिलाड़ी आउट हो चुके हैं एक बड़ा झटका इस वक्त जरूर लगा है टीम प्रिंस का सर को आए हैं साहिल एक विस्फोटक बल्लेबाज रनों की मशीन मिस्टर साहिल शेख ऑन स्ट्राइक सामना करने के लिए तैयार होते हुए बॉबी की अगली गेंद का गति में थोड़ा सा मिश्रण किया था अपर कैट गेंद को खेल दिया है डी पॉइंट बाउंड्री की तरफ चार रन के लिए दिस इज स्टोक चौका 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 चार रन इस चार के साथ रनों की रन संख्या में थोड़ा सा फेर बदल, स्कोर जा पहुंचा है चौदह ओवर, पहली ओवर की एक गेंद अभी भी आना शेष बॉबी थोड़े से महंगे साबित हुए हैं बॉबी की ओवर में दो चौके एक सिक्स जरूर देखने मिला है लेकिन बॉबी ने भी एक विकेट जरूर चटकाया है एक बड़ा झटका जरूर दिया है नेक्स्ट बॉल फ्रंट फुट पर निकले थे डाउन ग्राउंड स्ट्रोक करना चाह रहे थे डांसिंग डाउन डॉ स्ट्रोक लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं गेंद रही इस वक्त डॉट के रूप में डॉट डिलीवरी डॉट डिलीवरी इस डॉट के साथ ओवर की हुई है समाप्ति पहली ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं तो स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ चौदह रन जीत के लिए अठारह गेंदे थर्टी सेवन रनों की जरूरत चलिए नए गेंदबाज को बुलाया गया है कुलदीप कुलदीप थले सेकेंड ओवर लेकर आए हैं सामना करेंगे अयुब शेख पहली ओवर में मौका नहीं मिला पहली ओवर में लक्की ने जो धमाल किया साहिल ने कमाल किया इसलिए चौदह रन आए हैं जरूर वेहली टीम नो डाउट बहुत अच्छी टीम हो में से ये टीम है भिवंडी से बिलोंग करने वाली ये टीम अगली गेंद शेख और याद जब नसीब हो सात तो तब बनती है बात इनर एज लगा स्टम से टकराई एलईडी लाइट चमकी जरूर लेकिन गिरी नहीं क्या एक्शन रिप्ले में देख सकते हैं किस तरीके का दृश्य हुआ था इनर एज लगकर विक्टोबर गेंद कन्वर्ट हुई एलईडी की लाइट चमकी और यहां पर बैल्स नहीं गिरी हमारे बीच माननीय श्री जी यादव साहेब एयरफोर्स और कैरेस साहेब की उपस्थिति हो चुकी है सर वेलकम आपका हार्दिक हार्दिक स्वागत है नेक्स्ट बॉल अयुब शेख नाम नहीं है ब्रांड है प्राउड ऑफ कासर वड़ौली स्टार ऑफ कासर वड़ौली अयुब शेख के बल्ले से यह रन वॉट आ हिट वॉट आ हिट क्या बात है यूब ऑन फायर गेंद बाउंड्री लाइन के बाहर हिट बिग हिट बिग हिट बड़ा स्ट्रोक इस छ के साथ स्कोर ने लगाई है छलांग स्कोर जा पहुंचा है 20 रनों पर इक्कावन रनों का लक्ष्य अब तलक के 20 बन चुके हैं और अभी भी 31 रनों की जरूरत है गेंद बची है 16. कुलदीप फिर से एक बार अपने बॉलिंग ट्रैक पर कुलदीप की अगली गेंद एक और करारा प्रहार करने की कोशिश गेंद हवा में है खिलाड़ी गेंद के नीचे विकेट का हुआ है बदंग प्रिंस इलेवन कासर वड़ौली को लगता हुआ यह सबसे बड़ा झटका अयुब शेख इज गॉन ये बड़ा विकेट है यह बड़ा विकेट है अयूब के आउट होने के बाद ताबड़ कमान संभालने उतरे हैं इस वक्त सिक्सर किंग सुशांत मुकादम जिनके नाम इतिहास इन्होंने रचा है सिक्स का जहां पर सिक्स नहीं जाता वहां पर सुशांत मुकादम को आप खड़ा करिए बड़े बड़े हिट के ये धनी हैं वहां पर भी सिक्स जड़ेंगे ये वही स्टार खिलाड़ी है इस वक्त अपनी टीम के लिए उतरे हैं टीम के सेनापति कह लीजिए टीम के सबसे बड़े हिटर कह लीजिए टीम के कर्ता धरता कह लीजिए सुशांत मुकादम इस वक्त विक्टो के बीच प्रवेश करते हुए अपनी टीम की कमान संभालने के लिए अयुब शेख के बाद हमारे बीच मुख्य अतिथि उपस्थित हैं उन सभी का वेलकम है श्री राम फाउंडेशन आयोजित नमो चषक में आप सभी का हार्दिक स्वागत वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुशांत मुकादम स्ट्राइक पर हैं सामना करेंगे कुलदीप की अगली गेंद का कुलदीप ने बहुत अच्छा कम किया है एक बड़ा विकेट चटकाया बड़ा हिट लगाना चाह रहे थे विदाउट रेंज में आकर बैट को ताकत के साथ स्विंग किया गेंद रही डॉट के रूप में स्ट्रोक रहा ब्लाइंग स्ट्रोक और गेंद डॉट के रूप डॉट डिलीवरी के रूप में इसके बाद का मुकाबला बिग फाइट मैच मेगा इलेवन वाग बिल के वाघ भिड़ेंगे चैंपियन नरेश स्पोर्ट्स की चैंपियन टीम एस डी स्पोर्ट्स केवनी दीवे के साथ एक बिग फाइट मैच काटे की टक्कर आपको जरूर देखने मिलेगी नेक्स्ट बॉल वेरिएशन किया था महज गेंद को दिशा दी है गेंद को खेला है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में वहां पर खिलाड़ी तैनात थे अच्छी फील्डिंग का प्रदर्शन सिंगल रन सिंगल रन एक रन एक रन से ज्यादा कुछ नहीं इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है ट्वेंटी वन पर इक्कीस रन कुलदीप की अभी भी एक गेंद आना शेष है एक गेंद अभी भी आना बाकी है सामना करने के लिए तैयार होते हुए साहिल शेख घुटना टेक तमाशा देख नाम है साहिल शेख गेंद गई है डीप बाउंड्री के बाहर 6 रन के लिए अ हिट मैंने पहले ही कहा था कि साहिल ये खिलाड़ी बिल्कुल जब भी आते हैं अपनी टीम के लिए कमाल करते हैं धमाल करते हैं ये उसी प्रकार के बिग हिटर बैटर है जिस तरीके से इस ग्राउंड पर परफॉर्मेंस करना है इस ग्राउंड पर किस तरीके के स्ट्रोक जड़ना है ये प्रॉपरली जानते हैं कासर वडोली टीम के ये खिलाड़ी प्रिंस इलेवन के ये प्रिंस बड़े हिट बड़े हिट जरूर देखने मिले हैं मैच का सिचुएशन चेंज हुआ है स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 27 रन बची हुई हैं बारह जीत के लिए 24 रनों की जरूरत यानी 12 रन प्रति ओवर के अनुसार इस वक्त करनी होगी बल्लेबाजी तब जाकर पहली जीत हासिल होगी प्रिंस इलेवन को अगर यहां पर बात करें वेले टीम की तो वेले टीम को अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन करना होगा अच्छे टप्पे की गेंदबाजी करनी होगी लाइन लेंथ में गेंदबाजी करनी होगी तब जाकर बात बनेगी क्योंकि यहां पर दोनों ही बल्लेबाज हीटर बल्लेबाजों के रूप में इनकी पहचान है और जब भी ये परफॉर्मेंस करते हैं तो दर्शकों में तालियों की गड़गड़ाहट आपको जरूर सुनने मिलती है क्योंकि ये होम ग्राउंड टीम है प्रिंस इलेवन का सर वर्ड वेहले वर्सेस प्रिंस के बीच चलता हुआ यह मुकाबला नेक्स्ट बॉल पहली गेंद आउटसाइड ऑफ साइड अंपायर का इशारा आता हुआ व्हाइट बॉल अतिरिक्त रनों में यह एक रन शुमार होता हुआ एक्स्ट्रा रन पर कंट्रोल करना होगा गेंदबाजी की कमान पर आए हैं गेंदबाज अनिकेत मुकादम अनुभव से भरपूर यह गेंदबाज नेक्स्ट बॉल फिर से एक बार ये आउट अंपायर का इशारा बॉल एक्स्टा रन एक्स्ट्रा रन ये भारी पड़ेगा आपको कंट्रोल में गेंदबाजी करनी होगी सटीक पर गेंदबाजी करनी होगी इस मैच में पकड़ बनाना है तो फिर इन बल्लेबाजों के सामने अच्छी गेंदबाजी करनी होगी नेक्स्ट बॉल अपर कट किया था स्ट्राइक को रोटेट करने की कोशिश सिंगल रन यहां पर लिया है जरूर और मौका दिया है साहिल को साहिल इनफॉर्म बैट्समैन है सुशांत मुकादम को पता है अगर एक आधा रन लेकर साहिल को बल्लेबाजी का मौका दिया जाए तो साहिल अपने बल्लेबाजी के जलवे जरूर बिखेर सकते हैं क्योंकि प्रिंस इलेवन की अगर हम बात करें तो प्रिंस इलेवन के पास बैटिंग लाइनअप वन टू नाइन तलक के है काफी लंबा बैटिंग लाइनअप है सबसे बड़ा बैटिंग लाइनअप का के पास नेक्स्ट बॉल इस बार देखिए ये गेंद समझ नहीं पाए रीड नहीं कर पाए गेंद को छोड़ दिया ना कि छेड़ा छेड़ते तो बेनिफिट होता छोड़ दिया गेंद रही डॉट के रूप में डॉट डिलीवरी डॉट डिलीवरी यहां पर अब दस गेंदे बची हैं, 21 रन की जरूरत है नेक्स्ट बॉल इस बार देखिए फिर से एक बार दिशाहीन गेंद रही अनिकेत मुकादम की बिल्कुल कीपर कुछ ना कुछ कान मंत्र दे रहे हैं कुछ ना कुछ रीड करा रहे हैं कुछ ना कुछ समझा रहे हैं अब देखना ये है इस कान मंत्र का कितना फायदा होगा कितना प्रॉफिट होगा ये आने वाली गेंद देखी, देखी जाएगी दो गेंदों में दो सिक्स अगर सुशांत मुकादम बैक टू बैक जड़ते हैं तो मान्य श्री आशीष जी पाटिल साहब की तरफ से पांच हजार रुपए क्या बात है दादा पैसा ही पैसा नेक्स्ट बॉल बड़ा हिट लगाना चाह रहे थे लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं जो कान मंत्र दिया था उसका हुआ है फायदा हुआ है स्कोर थमा हुआ है नौ गेंदे बची हैं, जीत के लिए बीस रनों की जरूरत है नौ बॉल बीस का ये मुकाबला नौ गेंदों में बीस रन बनाने हैं नेक्स्ट बॉल अनिकेत मुकादम की साहिल के लिए मिस टाइमिंग शोक है गेंद हवा में है ऊंचाई ज्यादा है और यहां पर खिलाड़ी गेंद के नीचे व्हाट अ कैच क्या बात है शॉर्ट मिड विकेट पर निगाहें गड़ाए रखी और अंतिम और आखिरी वक्त तक के गेंद पर इनकी निगाहें रही और इस कैच को बनाया है विराज ने बड़ा कैच साहिल जैसे खिलाड़ी अब आउट होकर पवेलियन की राह जरूर लौटते हुए उनकी कमी पूरी करने के लिए कासर वडवली के बहुबली के नाम से जो प्रसिद्ध बल्लेबाज को उस बल्लेबाज को इस वक्त भेजा गया है मोहम्मद वारेगर बिगिटर बैट्समैन इस वक्त विक्टो के बीच आर पार की लड़ाई में संकट मोचक का काम करते हैं अपनी टीम के लिए बड़े हिट जरूर जड़ते हैं और दोनों ही विस्फोटक बल्लेबाज इस वक्त विक्टो के बीच नजर आते हुए जीत के लिए आठ गेंदे बीस रन आठ बॉल में बीस रन की दरकार है चार बड़े हिट मैच की समाप्ति या फिर यहां पर क्या बात है आशीष पाटिल साहब की तरफ से तीन गेंदों पे तीन सिक्स अगर सिक्सर किंग कैसे भी तीन सिक्स जड़ते सुशांत मुखादम तो दस हजार रुपए की इनामी राशि माने श्री आशीष जी पाटिल साहब की तरफ से क्या बात है पैसा ही पैसा नेक्स्ट बॉल मोहम्मद इस बार बल्ले को स्विंग किया था इनर एज लगा है या फिर कुछ और दृश्य हुआ है आइए देखते हैं यस yes, अंपायर का इशारा आता हुआ विकेट का हुआ है पतंग बहुबली गए और बहुबली आ गए बिल्कुल टेंशन अब यहां पर टेंशन नजर आता हुआ न्यू बैटर इस वक्त मनोज मडवी काफी डेंजर प्लेयर है मनोज मडवी इस ग्राउंड पर इनका परफॉर्मेंस देखने लायक रहेगा चलिए स्टार्ट द मैच मैच फिर से एक बार ऑन होता हुआ मनोज मडवी एक बड़ा नाम विक्टो के बीच में मैंने पहले कहा था कि यहाँ पर बैटिंग लाइनअप के लिए कंजूसी नहीं क्योंकि टॉप टू नाइन तलक के बैटिंग ऑर्डर मौजूद है प्रिंस इलेवन का सर वडोली के पास लेकिन क्या गेंदबाजी कर रहे हैं अनिकेत इस बार देखिए पटकी हुई गेंद थी दिस इज अ ब्यूटिफुल डिलीवरी गेंद रही डॉट के रूप में ओवर की हुई है समाप्ति अब छह गेंदे और जीत के लिए बीस रनों की जरूरत बिल्कुल मैच का सिचुएशन चेंज हो चुका है अनिकेत ने अनिकेत मुकादम ने बहुत अच्छी गेंदबाजी की एक्स्ट्रा एक्स्ट्रा के रूप में रन खर्च किए लेकिन बिल्कुल दो बड़े झटके दिए इन्होंने साहिल और मोहम्मद बैक टू बैक अपना विकेट गवाते हुए नजर आए ऑन अ हैट्रिक थे यस किसी भी तरीके से तीन सिक्स जड़ी है आशीष पाटिल साहब की तरफ से सुशान मुकादम सिक्सर किंग के लिए प्राइज बनी दस हजार रुपए रो नामी राशि मैं रिक्वेस्ट करूंगा आशीष पाटिल साहब से कि आपको मंच पर आना है आशीष दादा अगर मेरी आवाज आप तक के पहुंच रही है, तो आइए आपका वेलकम है यहां पर आपका हार्दिक स्वागत है लास्ट ओवर लेकर आए हैं विजेंद्र बाडेल अब यहां पर सुशांत वर्सेस विजेंद्र के बीच जंग रहेगी क्योंकि सुशांत जब तक के खड़े हैं आर पार की लड़ाई में इनका सबसे बड़ा रोल होगा क्या ये मैच को जीता कर आएंगे या फिर यहां पर गेंदबाज विजेंद्र जीत की मोहर लगाएंगे पहली गेंद अपर कट गेंद को खेला है डी पॉइंट की रीजन में लेकिन कन्वर्ट हुई है डिक्लेअर जोन की तरफ जरूर गेंद बिल्कुल दर्शकों के हाथों को टकराकर यह गेंद कन्वर्ट हुई है इसलिए एक रन सिंगल रन सिंगल से ज्यादा कुछ नहीं एक रन देखिए मैं रिक्वेस्ट करूंगा जो दर्शक खड़े प्लीज कृपया करके अपने हाथ पैर जो बाउंड्री लाइन बनी हुई है ब्लैक कलर की प्लीज कृपया उसके पीछे रखिए बॉल आता है उसके बैक साइड में तो ही आप रिसीव करिए आप बीच में हाथ डालकर गेंद को डिस्टर्ब ना करिए क्योंकि मैच कुशल मूवमेंट पर है यह चीज आप ध्यान में रखिएगा मैच अब लास्ट स्टेज में है क्योंकि पांच गेंदे बची हैं उन्नीस रन की जरूरत है पांच उन्नीस का यह मुकाबला चलता हुआ जरूर नेक्स्ट बॉल अपर कट दिस इज अ ब्यूटिफुल पॉइंट बाउंड्री को क्लियर करता हुआ ये शानदार जानदार चार रन बिल्कुल एसपी uh, सतीश पाटिल की तरफ से भी प्राइज मनी है टेन थाउजेंड रुपीज सुशांत मुकादम तीन गेंदे तीन जड़ते हैं, तो दस हजार रुपए की इनामी राशि यानी टोटल मिलाकर बीस हजार की इनामी राशि इस वक्त जरूर लगाई गई है सुशांत मुकादम पर चार गेंदे पंद्रह रन पंद्रह रन चार गेंदे इस बार ये तेज तर्र गेंद थी तेज गति की गेंद थी अंपायर हमारी तरफ मुड़ते हुए और ये व्हाइट बॉल निखिल ठाकुर आशीष पाटिल साहेब अगर मैच, अगर मैच को जीताते हैं तो इक्कावन हजार रुपए क्या बात है और मनीष पाटिल इन सबकी तरफ से अगर आपने मैच को जिताया तो इक्कावन हजार रुपए की इनामी राशि सुशांत मुकादम के लिए जितना लक्ष्य है वो अगर आपने पार किया तो हर एक रन के लिए इक्कावन यानी हजार रुपए इक्कावन हजार बिल्कुल इक्कावन हजार की प्राइस मनी लगी है चार गेंदे चौदह रन क्या होगा हार्ट बीट फास्ट होती हुई इस तेज तर्रार गेंदबाज़ अपने बॉलिंग ट्रैक पर इसी बीच गेंद इस बार प्रॉपर टाइम नहीं कर पाए गेंद डिक्लेयर जोन में कन्वर्ट हुई है एक रन एक रन से ज्यादा कुछ नहीं सिंगल रन बिल्कुल तीन बॉल पर तीन सिक्स के लिए एस और रंजीत स्पोर्ट्स की तरफ से प्राइज मनी लगाई गई थी दस हजार अब गेंदे बची हैं तीन और जीत के लिए तेरा किसका होगा ये तीन तेरा तीन तेरा आंकड़ा देखिए कैसा है तीन तेरा तीन तेरा का ये मुकाबला एक तरफ सुशान है बल्लेबाजी की कमान पर और एक तरफ है बल्ले गेंदबाज विजेंद्र।, विजेंद्र विजेंद्र बाडिल सुशान मुकादम वर्सेस विजेंद्र पाटिल इक्कावन हजार की इनामी राशि मैच जीताने पर ओ हो दिस इज ब्यूटीफुल डिलीवरी ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया विजेंद्र पाटिल ने और ये डॉट डिलीवरी गेंदे बची हैं दो और जीत के लिए तेरह रन इस ग्राउंड पर इतिहास बन चुका है दो गेंदों में तेरह रन नरेश स्पोर्ट्स प्रेजेंट नरेश स्मृति चषक में मुदसिर खान खान के नाम ये रिकॉर्ड रहा उसी तरीके से अगर बात करे तो हाल ही में बालकुम में जो प्रतियोगिता हुई उसमें नरीश स्पोर्ट्स के नाम रहा दो गेंदों में तेरह रन बने ये इतिहास जरूर है चलिए ये डॉट डिलीवरी जो आखिरी सपना था आखिरी उम्मीद की किरण थी वो भी अब टूटी हुई अब इस वक्त प्रिंस इलेवन टीम को दवा की नहीं दुआ की जरूरत अब दुआ लगेगी तो ही काम बनेगा वो टू गो एक गेंद शेष इस बार देखिए टाइमिंग प्रॉपर नहीं किया था गेंद हवा में है, विकेट का हुआ है पतंग हार्डलक प्रिंस इलेवन का सर वड़ौली और कॉन्ग्रेचुलेशन टीम राधा आई स्मृति जय कोफोरबा वेहले कांग्रेचुलेशन नुकतंच अगमन इथे पाहायला मिळते सन्मानिय आदरणीय प्रदीपजी खेर साहेबांचं सा, त्यांचं सा मनपूर्वक हर्दी हार्दिक स्वागत आणि लगेच आपण इथे सन्मान करणार आहोत मी विनंती करेन सन्माननीय आदरणीय रामशेत ठाकूर साहेबांना की आपण हा सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे श्रीराम फाउंडेशनच्या माध्यमातून नमोच्चेक दोन हजार चोवीस मध्ये मा हा मान सन्मानाचा कार्यक्रम पाहायला मिळतोय विनंती करेन सन्माननीय आदरणीय रामशाद ठाकूर साहेबांना आपण आपल्या शुभ असते हा सन्मान करायचा आहे विनंती कर